पवारांच्या मालकीच्या कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारलाय. त्यावरून पवार काका पुतण्यात चांगलंच राजकारण पेटलंय. रोहित पवारांनी काका अजित पवारांचं नाव न घेता खरपूस टीका केलेली आहे. ज्याचा एफ आय आर मध्ये नाव देखील नाही ला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला न्याय? की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यात पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटलंय. त्याला कारणीभूत ठरली आहे ईडीची कारवाई. नुकतंच ईडीनं रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या कारखान्याची मालमत्ता जप्त केली. कन्नड सहकारी साखर कारखान्यावर ईडीनं शुक्रवारी टाच आणली. ईडीनं 50 कोटी 20 लाखांची मालमत्ता जप्त केली. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी काका अजित पवारांचं नाव न घेता खरपूस टीका केली. युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाबाबतच्या तळमळीतून एका बच्चानं 800 किमी पायी संघर्ष यात्रा काढली. यावेळी त्यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की बुलेट ट्रेन पेक्षाही अधिक वेगानं भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या मित्राबरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचत, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला आहे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का? माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला आणि तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील, पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागा वाटपातही दिसायला लागली. हव्या असलेल्या मंत्रीपदाकरता आणि तिकिटाकरता तुम्ही 100 दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही. ज्या केसमध्ये रोहितचं नाव कधीही नव्हतं, त्यामुळे ज्यांची नावं आहेत ते सत्तेमध्ये आहेत, ते मित्र पक्षांमध्ये आहेत, पण जो संघर्ष करतोय ज्याचं एफ आय आर मध्ये नाव देखील नाही त्या व्यक्तीला तुम्ही ही अटॅचमेंट हा कुठला न्याय? ईडीच्या जप्ती कारवाईवर रोहित पवारांनी खुलासाही केलाय. बारामती अॅग्रो लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यावर ईडीनं जप्ती आणली आहे, परंतु या संदर्भात काही अधिकृतपणे बारामती अॅग्रो कंपनीला कळवलं गेलेलं नाही किंवा या संदर्भातील काही आदेशही मिळाले नाहीत. ही जप्ती बेकायदेशीर आहे, राजकीय सुडापोटी करण्यात आली आहे. यामध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आणि चुका आढळून येत आहे. बारामती अॅग्रोच्या कर्मचाऱ्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. कारखाना बंद पडणार नाही याची हमी शेतकऱ्यांना मी देतो. हा कारखाना आपल्या मालकीचा आहे, त्यामुळे शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत राहावं. आपली बाजू सत्याची आणि न्यायाची आहे असं रोहित पवारांनी या खुलासा पत्रात म्हटलंय. तर इकडे ईडीच्या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या कारखान्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे, वीज बिल एमएसएमईचं भरायचं नाही आणि विचारणं झालं तर त्याचं नाव छळ द्यायचं. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल तर व्यवसाय आम्हीही करतो, पण सगळं काय सुरळीत भरतो, कोणाचा छळ करत नाही. ईडीने रोहित पवारांवर जी काही ईडीची जी धाड पडली त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे हाती लागले असावेत. ईडी ही उगच कुणावर तरी कारवाई करते अशातला भाग नाही, पण आश्चर्य काही गोष्टीचं वाटतंय की इतक्या कमी वयामध्ये इतके उद्योजक मोठमोठ्याने कसे तयार झाले हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. खेळायचा वेळ म्हणजे दिवसं त्यांची, पण तो त्यांची प्रॉपर्टी 100 आणि 200 कोटीची कशी होती हा हे त्याचं संशोधन झालं पाहिजे. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीनं कन्नड सहकारी साखर कारखाना लिलावात खरेदी केला होता. हा व्यवहार संशयास्पद असल्याचा ईडीचा आरोप आहे. तसंच कारखाना खरेदी करता बारामती अॅग्रोनं आर्थिक निधी कसा जमवला याचा शोध ईडीकडून घेतला जातो. काही दिवसांपूर्वी या प्रकरणी ईडीनं रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर छापे मारले होते. तसंच 2 वेळा रोहित पवारांची चौकशी करण्यात आली. मात्र ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर
अजित पवार आणि रोहित पवार या काका पुतण्यात वाद पेटलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.